मुंबई महानगर क्षेत्रामधील आपल्या माता भगिनींना रेल्वे प्रवासाची सुविधा मिळावी आणि ती नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून 17 तारखेपासूनच मिळावी हा महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा निर्णय होता. बरं, हा निर्णय रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर चार चार बैठका होऊन त्यावरती चर्चा होऊन त्या घेण्यात आला होता. सप्टेंबर महिन्यामध्ये एक बैठक झाली, 9 ऑक्टोबरला दुसरी बैठक झाली, 13 ऑक्टोबरला मुख्य सचिवांच्या बरोबर एक बैठक झाली आणि संध्याकाळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची महानगरपालिका अधिकारी त्याचबरोबर पोलीस प्रशासन या सगळ्यांबरोबर बैठक झाली. 13 तारखेच्या संध्याकाळची जी बैठक झाली होती त्यामध्ये 2.5 तास चर्चा झाली आणि प्रत्येक विषयावरती त्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली होती. सगळ्या विषयांवरती भूमिका स्पष्ट करण्यात आली होती आणि नंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तो निर्णय घेतला होता. असं असताना 16 तारखेला ज्या वेळेला पत्र जर राज्य सरकारने पाठवल्यानंतर रेल्वेचे अधिकारी हात वरती करत असतील आणि लगेचच भूमिका बदलत असतील तर निश्चितपणे यामध्ये वरना दबाव आलेला आहे, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा दबाव आहे का हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो. जी कारणं दिली ती न पटणारी आहेत. पहिल्यांदा सांगितलं गेलं की रेल्वे बोर्डाची परवानगी त्या ठिकाणी लागणार आहे, तर रेल्वे बोर्डाची बैठक त्या अगोदर का घेतली नाही? रेल्वेच्या अधिकाऱ्यांना माहिती होतं की 17 तारखेपासून आपल्याला रेल्वे सुरू करायची आहे. दुसरीकडे त्यांनी आता सांगतायत की कोविड-19 नवीन जे प्रोटोकॉल आहेत त्या दृष्टिकोनातून नवीन डायरेक्शन राज्य सरकारने द्यावेत. ते नवीन निर्देश कुठला देणार आहे? कारण या अगोदरच 4 लाख जे इसेन्शियल सर्व्हिसेस मधले पॅसेंजर्स आहेत ते लोकल मधून प्रवास करतायत. कोविड-19 संदर्भामध्ये जे काही प्रोटोकॉल आहेत, ज्या काही त्या ठिकाणी सुरक्षा आहेत, त्याचं पालन आता पण केलं जात आहे. आणि हा जो वेळ ठरवण्यात आला होता 11 ते 3 आणि संध्याकाळी 7 नंतर, या कालावधीमध्ये महिलांची संख्या ही फार कमी असणार आहे हे गृहीत धरूनच घेण्यात आला होता. दुसरीकडे आता हे सांगितलं जात आहे की किती पॅसेंजर असणार आहेत हे आता राज्य सरकारने कळवावं. आता हा सगळा डेटा हा रेल्वेकडे आहे, कुठल्या तासाला किती महिला प्रवास करतात हे सगळं रेल्वेला माहीत असताना ही जे काही कांगावा करण्यात येतोय याच्यामागे निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचं राजकारण आहे, त्यांच्यावरती दबाव आहे भाजपा नेत्यांचा. पियुष गोयलजींनी उत्तर दिलं पाहिजे की ते मुंबईतले मंत्री आहेत, मुंबई परिसरामधल्या माता भगिनींना या प्रवासाची सुविधा मिळावी अशी त्यांची इच्छा नाही का? आणि दुसरीकडे नवरात्रीची देखील तमा त्यांनी बाळगली नाही, हे अत्यंत दुर्दैवाचं आहे. आमची त्यांना विनंती आहे की आपल्या हा माता भगिनींचा प्रश्न आहे, यावरती राजकारण कृपया करू नका. तात्काळ आपल्या माता भगिनींसाठी ही लोकलची सेवा त्या ठिकाणी निश्चितपणे सुरू करून द्यावी ही आमची त्या ठिकाणी त्यांना विनंती आहे.